दौलताबाद येथे अर्णार्थ फाउंडेशन बंगलुरु यांनी आयोजित केलेल्या नैसर्गिक बांधकाम आणि पुनर्जन्म आर्किटेक्चरल कार्यक्रमाचे उद्घाटन रामदासी यांच्या हस्ते करण्यात आले. नैसर्गिक बांधकाम करणे आणि त्याचे पूर्णावलोकन करून निगा ठेवणे ही काळाची गरज आहे. जुने ते सोने ही म्हण खरंच आहे. आजच्या युगात आपण काँक्रीटच्या कामाला प्राधान्य देत आहोत. जुने प्राचीन बांधलेले घरे, वाडे, चिरेबंदी घरे, बांबूंची सिलिक असलेले घरे तोडून आपण मोठमोठ्या बिल्डिंग बनवत आहोत, पण ती पर्यावरणाला अतिशय धोकादायक आहे. यात अपघात झाला तो मोठ्या प्रमाणात हानी होते. आपल्या जुन्या पद्धतीने बांधलेल्या घराची इतकी मोठी हानी होत नाही आणि ती घरे तापमानसुद्धा मर्यादित ठेवतात. गर्मी असली तर थंड आणि थंडी असली तर गरम असतात आणि ती आपल्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त असतात, असे अर्णार्थ फाउंडेशन बंगलुरूच्या संस्थापिका अन्विता कासार यांनी सांगितले. सदस्य सप्तमी मोरे, राधिका जाधव यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच औरंगाबाद, हैदराबाद आणि मुंबई येथून आलेल्या आर्किटेक्ट शिक्षणक्रमाच्या 14 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. त्यांना मातीचे घरे कसे बनवतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी रामदासी म्हणाले की खरं तर घरं बांधणे ही कौशल्याचं काम आहे. त्यातही नैसर्गिक आणि स्थानिक साहित्यांचा वापर करून घरे बांधणे ही कला आता हळूहळू विलुप्त होत आहे. आर्किटेक्ट विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही संकल्पना रुजवावी. या संकल्पनेतून अधिकाधिक बारकाव्यांचा अभ्यास भविष्यात विद्यार्थ्यांनी करावा. नैसर्गिक साहित्याच्या बांधकामात वाळू, दगड, माती, लाकूड, विविध खडक, कुजलेले विविध प्रकारचे दगड याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सिमेंट, सळई व इतर कृत्रिम साहित्यांचा वापर टाळता येऊ शकतो. अशा बांधकामांचे दाखले आपल्याला पुरातन काळातून घेता येऊ शकतात. नमस्ते, मेरे नाम अन्विता कसार है. इस वर्कशॉप के द्वारा हमारा उद्देश्य ये है कि नेचुरल कंस्ट्रक्शन, जो हम प्राकृतिक संसाधनों के साथ जो हम घर बनाते हैं, जो जो ज़्यादा पर्यावरण के लिए भी अच्छे हैं और हमारे सेहत के लिए भी अच्छे हैं, उसको हम स्टूडेंट्स के थ्रू प्रमोट करें. इस तरीके से कि आजकल जो नए घर बन रहे हैं वो भी एक साइंटिफिक मेथड से बने, बट ऑल्सो ट्रेडिशनल मेथड के साथ भी बने, ताकि वो घर हेल्दी भी हों और पर्यावरण के लिए भी अच्छे हों. क्योंकि अभी जिन घरों में कॉन्क्रीट और जो इंडस्ट्रियल मटेरियल के घर में हम रहते हैं वो पर्यावरण के लिए भी बहुत ख़राब है, उनसे प्रदूषण भी बहुत होता है और वो हमारी सेहत के लिए भी अच्छे नहीं. तो ये घरों के थ्रू ना सिर्फ हम अपनी संस्कृति को जीवित रख सकते हैं, बट ऑल्सो अपने पर्यावरण को भी बेहतर बना सकते हैं. तो वही उद्देश्य है इस पूरे वर्कशॉप का. और हमारा अरण्यार्थ फाउंडेशन, हमारा उद्देश्य है कि इन वर्कशॉप्स के थ्रू जो भी हमारे इनकम होती है, जो भी हमारे हमारे को प्रॉफिट होता है, वो सब उन सब पैसों से हम जंगल बनाते हैं. नमस्कार, माझं नाव सप्तमी मोरे आणि मी एक आर्किटेक्ट आहे. आणि नमस्कार, मी राधिका जाधव, मी एक आर्किटेक्चर स्टुडंट आहे. आणि अशा प्रकारचं वर्कशॉप हे पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये मी ऑर्गनाईज केलं आहे. आणि अरण्यात ही कंपनी जिथे मी इंटर्नशिप करते, तर ही बँगलोरवरून ते लोक आले होते शिकवायला. आणि ही सप्तमी मोरे, शी इज एन आर्किटेक्ट, सो ती पण इथे नॅचरल कन्स्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या टेक्निक शिकवते आहे. सो आम्ही या वर्कशॉपच्या थ्रू मुलांना इंट्रोडक्शन दिलं की नॅचरल आर्किटेक्चर काय असतं आणि त्यांच्याकडून हातांनी करून घेतलं मातीमध्ये काम.